आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश अठरा वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे लसीकरण करून घ्या नंतरही काळजी घ्या मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका कोविड एकोणीसबद्दल काही प्रश्न असतील तर शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय तसंच शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या महाराष्ट्रासाठीच्या मदत क्रमांकावर संपर्क साधा ठळक बातम्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं भारतासाठी पटकावलं सुवर्णपदक रचला इतिहास राज्यातील बालगृहातील दोनशे नऊ विद्यार्थ्यांचं इयत्ता बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश नागपूरमध्ये शांतीपूर्ण वातावरण राहावं यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांचं प्रतिपादन हातमागाचे कपडे वापरून विणकरांना प्रोत्साहन देण्याचं नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचं राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रतिपादन टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्रा यानं ऑलिम्पिक ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला हरियाणाच्या पानिपतजवळील खांद्रा गावातील शेतकऱ्याच्या या तेवीस वर्षीय मुलानं अंतिम फेरीत सत्त्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न मीटर भाला फेकत आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करत इतिहास रचला आहे देशभरातून या सुवर्ण कामगिरीसाठी नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे याआधी भारताला सुवर्णपदक दोन हजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आह टोकियो आज इतिहास लिहिलेला आह नीरजनं अपवादात्मक कामगिरी केली आह त्यानं उल्लेखनीय उत्कटतेनं खेळ केला आणि अतुलनीय धैर्य दाखवलं असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आह क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरज चोप्रा यांचं नाव इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे टोकियो ऑलिंपिकच्या शेवटच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं पासष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे त्यानं कझाकिस्तानच्या नियाज बेकोवर आठ शून्य अशी आघाडी घेऊन त्याला पराभूत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे बजरंग पुनियानं नेत्रदीपक लढा दिला त्याची कामगिरी प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आणि आनंदी करीत आहे असं पंतप्रधान म्हणाले क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन आहे बजरंगची दमदार कामगिरी आणि नेत्रदीपक फिनिशिंग बघायला आवडतं असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान आज महिलांच्या वैयक्तिक प्रकारात अंतिम फेरीत भारताची अदिती अशोक चौथ्या स्थानावर राहिल्यानं तिचं कांस्यपदक थोडक्यात थुकलं ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेली अदिती ही पहिली भारतीय गोल्फपटू आहे राज्यात काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन आहार तसंच हॉटेल ओनर्स असोसिएशन एनआरआय या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बोलत होते आपल्याला सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत त्यामध्ये आउटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधनं आहेत पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावलं टाकावी लागतील असंही मुख्यमंत्री म्हणाले कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आजवर पन्नास कोटींहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आह काल दिवसभरात एकोणपन्नास लाख पंचावन्न हजारांहून जास्त जणांना लसींची मात्रा देण्यात आली देशात काल चाळीस हजारांहून जास्त जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले अडतीस हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक सदतीस शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे कोरोनामुळं काल सहाशे सतरा जणांचा मृत्यू झाला चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वांतर्गत राज्यातील उद्योजक कंपन्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसंच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं राज्यातील बालगृहातील दोनशे नऊ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवलं आहे कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचं गमक असतं असंच नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मात करता येते हे या मुलांनी दाखवून दिलं आहे असं मत महिला आणि बालविकास मंत्री एडव्होक यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे राज्यातील विविध कारणास्तव काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालकं बालन्याय अधिनियमानुसार बाल बालकल्याण समितीकडे सादर केली जातात सर्व कायदेशीर प्रक्रियानंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ विधी संघर्षग्रस्त बालकांना पुनर्वसनाच्या दृष्टीनं अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतं या मुलांच्या पालनपोषणासह शिक्षण तसंच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवतं या दोनशे नव्वद पैकी पुण्यातील बालगृहाच्या एका मुलीनं एकंदर नव्वद पूर्णांक सहासष्ट टक्के गुण मिळवत बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्यासाठी समान मिळवला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात नागपूरची गुन्हेगारी राजधानी अशी पूर्वी असणारी ओळख पुसण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचं नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी म्हटलं आहे नागपूर शहर हे शांतीपूर्ण असावं यासाठी आम्ही शासन म्हणून पोलिसांशी समन्वय साधून काम करत आहोत असं प्रतिपादन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलं याप्रसंगी नागपूरचे पोलीस आयुक्त अमित कुमार उपस्थित होते नागपूर पोलिसांचा डिटेक्शन पाच टक्के वाढला आहे नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी मतिमंद मुलीवर बलात्कार घटना घडली त्यात पोलिसांचा दोष नाही जी घटना घडली ती दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी आहे या घटनेची न्यायालयीन चौकशी सुरु आहे असं डॉक्टर राऊत यांनी सांगितलं पोलिसांनी नागरिकांशी वागताना त्यांची वर्तणूक नम्र ठेवायला हवी अशा सूचना आपण पोलिसांना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आईचं दूध नवजात बालकांसाठी अमृता समान असलं तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणं शक्य होत नाही अशा बालकांसाठी ह्युमन मिल्क बँक म्हणजे मातृदुग्ध पेढी वरदान असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज व्यक्त केलं स्तनपान सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील दुग्धपेढीचं उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सीमा पारवेकर यांनी रुग्णालयात राबवण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजना कार्यक्रम प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानाची माहिती पालकमंत्र्यांना दिली द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया ट्रायफेडच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्तच्या सोहळ्यात वैरागड येथील जीवनज्योती वनधन विकास केंद्रानं राष्ट्रीय पुरस्कार तर धानोराच्या दीपज्योती केंद्रानं चार राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत काल ट्रायफेडच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयानं आभासी पद्धतीनं वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता यावेळी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा आणि राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी संबोधित केलं त्यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली पुरस्कारप्राप्त दोन्ही वनधन केंद्र ही गडचिरोली येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे स्थापन करण्यात आली आह वैरागड येथील वनधन विकास केंद्राला मोहफुलांपासून सॅनिटायझर निर्मितीकरता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहा गावे वस्त्या तसंच रस्त्यांची जातीवाचक नावं बदलून नवीन नावं देण्याबाबत येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी कार्यवाही पूर्ण करा असे निर्देश नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिले आहेत गाव रस्ते तसंच वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून नवीन नावं निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त यांनी आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या सिंथेटिक कपड्यांऐवजी हातमागाच्या सुती किंवा खादीचे कपडे हे जास्त आरामदायक असतात तसंच हातमागाच्या वस्तू या जास्त वेळ टिकतात त्यामुळे आपण सुती किंवा हातमागाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या क्षेत्रातील विणकरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं आवाहन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नागपूर येथील नवीन सचिवालय भवनस्थित विणकर सेवा केंद्रातर्फे सातव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचं आयोजन आज करण्यात आलं होतं त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते केंद्राचे सहायक संचालक महादेव पौनीकर यांनी ब्लॉक डेव्हलपमेंट क्लस्टरची माहिती यावेळी दिली ज्याअंतर्गत नागपूरच्या एक कोटी सदुसष्ट लाख रुपये मंजूर झाले असून यामार्फत एकशे अडुसष्ट महिलांच्या गटांना विणकामाविषयी प्रशिक्षित केलं जात आहा बुनकर स्वास्थ्य योजना विमा योजना याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली राज्य हातमाग आयुक्तालयाचे तांत्रिकी सह आयुक्त जनार्दन पकवाने यांनी राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शन तसंच स्पर्धा यांची सुद्धा माहिती दिली या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निवडक विणकरांचा सत्कार महापौर तसंच आमदार कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी हातमाग वस्तूंचं प्रदर्शनही नवीन सचिवालय भवनात भरवण्यात आलं होतं Thank you